नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत अर्थात हा जेव्हा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे त्यावेळेला दुसरा दिवस आहे विदर्भ दौऱ्याचा आणि दोन दिवसांचा दौरा आहे या दौऱ्यादरम्यान त्यांची विविध ठिकाणी भाषणं होत आहेत अर्थात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते करतायत आणि त्यावेळेला अर्थातच त्यांचा रोख हा भारतीय जनता पक्षावर आहे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षालाच लक्ष करण्याचं त्यांनी या भाषणामध्ये ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष कशाप्रकारे सगळ्या राजकारणाचा विचका करतो आहे या पद्धतीने ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये त्यांनी दोन्ही ठिकाणी जे भाषणं झाली एक अमरावतीला झालं पहिल्या दिवसाचं म्हणत नाही मी तर दुसऱ्या दिवशी अमरावतीला एक भाषण झालं त्यानंतर नागपूरला एक भाषण झालं या दोन्ही भाषणांमध्ये त्यांनी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे त्यांच्याबद्दल आपल्याला चिंता वाटत असल्याचं किंवा त्यांची दया येत असल्याचं म्हटलं आणि अशी आता हे सगळं झालेलं आहे ना मला ह्याच्यामध्ये खरंच दया कोणाची येते माहिती आहे तुम्हाला कोणाची दया येत असेल मला 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 खरंच दया येते ते भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची निष्ठावंत कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे यांचं सगळं आयुष्य जे आहे हे सतरंजा उचलण्यातच जाणार का त्यांना सत्तेचा कधी वाटा मिळणार की नाही त्यांची अवस्था मला बघवत नाही त्यांची मला चिंता वाटते याबद्दलचं त्यांनी सातत्याने एक वक्तव्य आपल्या भाषणांमध्ये केलं आणि त्यामुळे आश्चर्य वाटले वाचून राहिलं नाही की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे समोर बसलेले नव्हते समोर बसलेले होते ते सगळे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते आणि भरगतचं कसं आपलं सभागृह भरलेलं आहे किंवा समोरचा जो काय मंडप आहे तो भरगतचं भरलेला आहे अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कसे बिचारे आहेत आणि कसं त्यांना त्यांच्या अन्याय झालेला आहे आत्तापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारे सत्तेत कसा सहभाग दिला जात नाही आहे किंवा त्यांचं कशा पद्धतीने अवमूल्यन होतं आहे हे सातत्याने त्यांनी सांगितलं या दोन्ही भाषणांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी बोलण्याची नेमकी गरज काय होती म्हणजे भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते हे त्यांना येऊन भेटतायत का किंवा त्यांना सातत्याने आपल्या चिंता सांगतायत का आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगतायत का किंवा भारतीय जनता पक्षात आपल्या अन्याय होतो आहे म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतो आहे असं कुठे झाल्याचं दिसतं आहे का तसं कुठेही झालेलं नाही हा सगळा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे की जे काय आत्ता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे झालेलं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे बाहेर आले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातून ते बाहेर पडले आणि त्यांनी सत्तेत येण्याचं ठरवलं आता अजित पवार त्यांच्या का काही आमदारांसोबत सत्तेमध्ये आलेले आहेत ते कुठेतरी उद्धव ठाकरेंना पटलेलं नाही त्याच्यामुळे प्रचंड त्यांना मनस्साप झालेलं आहे हे त्यांच्या भाषणामधून दिसून येतं आणि ते स्वाभाविकच आहे कारण अजित पवार काही आमदारांचं बाहेर पडले आधी एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत आणि ते आता फडणवीसांसोबत आहेत त्यामुळे स्वाभाविकच महाविकास आघाडीचं जे काही प्रयोग होता जे काही ठरवलं होतं आधीपासून आणि महाविकास आघाडी कशी आता आगामी ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये यश मिळवेल दोनशे जागा मिळवेल असं जे काय सांगितलं जात होतं त्या सगळ्यावर पाणी फेरलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्याचं खापर आता भारतीय जनता पक्षावर फोडायचं हे ठरवून त्यांनी आता हे बोलायला सुरुवात केली आहे पण ते करत असताना राजकीय विधान करणं ठीक आहे भारतीय जनता पक्ष त्याला सगळ्याला जबाबदार आहे आमच्या फुटींना जबाबदार आहे आमचे पक्ष फोडण्याला जबाबदार आहे हे तुम्ही राजकीय विधान करू शकता पण भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं दुःख किंवा त्यांच्या वेदना या तुमच्यापर्यंत कधी पोचल्या कोणी पोचवल्या ते येऊन स्वतः कार्यकर्ते बोलतायत का असं कुठेच दिसत नाही उलट उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते पदाधिकारी हे रोजच्या रोज वेगवेगळ्या पक्षात जाताना दिसत आहेत कधी भाजपसोबत जात आहेत कधी शिंदेंसोबत जात आहेत किंवा तसं काहीतरी चर्चा सुरू आहे मग या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांची काही चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो आता मध्यंतरीच नीलम गोरे बाहेर पडल्या मनीषा कायंदे बाहेर पडल्या त्याआधी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर पडलेले आहेत स्वतः शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला कानोकान खबर नव्हती उद्धव ठाकरेंना अगदी वीस तारखेला इलेक्शन सुरू आहे विधान परिषदेचं त्याच दिवशी सगळे आमदार बाहेर पडले सुरतला गेले तिथून गुवाहाटीला गेले ही कोणालाही खबर नव्हती कोणालाही त्याचा थांग पत्ता नव्हता आणि मग आपल्या कार्यकर्त्यांबद्दल जर आपल्याला चिंता नसेल आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामधलं जर जा तुम्ही जाणत नसाल तर मग तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं कसं काय जाणून घेऊ शकता आणि ते जाणण्याची इच्छा तरी काय आहे तुम्हाला भाजपच्या कार्यकर्ते तर म्हणत नाही आहेत कुठेही कुठेही अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने येऊन पत्रकारांना सांगितलेलं नाही की आम्ही नाराज आहोत आमचा अन्याय झालेला आहे आम्ही सतरंजा उचलणार का असं कोणी बोललेलं नाही बरं हे बोलण्याचं तर सोडूनच द्या असे काही कार्यकर्ते भाजपचे येऊन तुमच्या पक्षात आलेले आहेत का किंवा आणखी कुठल्या काँग्रेसमध्ये गेलेले आहेत का राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत का या सगळ्या निराशेपोटी तसंही दिसलेलं नाही मग नेमकी ही निराशा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांमधली पहिली ओळखली पाहिजे जी।, जी निराशा वारंवार दिसून येते तुमच्यासोबत कार्यकर्ते राहू इच्छित नाहीत शिंदेसोबत ते जात आहेत नीलम गोरे यांच्यासारखी एक जुनी जाणती कार्यकर्ती पदाधिकारी आमदार या का सोडून जातात त्यांच्यावर तर कोणी आरोप केले नाहीत त्यांच्या मागे ते ईडीची चौकशी नव्हती पण त्या का सोडून गेल्या याची कुणकुण आधी लागलेली होती चंद्रकांत खैरे म्हणाले की आम्हाला वाटतच होतं या सोडून जातील मग हे जर वाटत होतं तर तुमच्या पक्षातल्या लोकांनी तुम्ही या कार्यकर्त्यांची कधी भेट घेतली का या पदाधिकाऱ्यांची कधी भेट घेतली का त्यांना जवळ बोलावलं का की बाबा काय तुमच्या मनामध्ये आहे का तुम्ही सोडून जाण्याची इच्छा व्यक्त करताय का तुम्ही आमच्यामध्ये आमच्या सगळ्यांसोबत इथे मिळून मिसळून का वागत नाही आत आमच्या कार्यक्रमामध्ये तेवढ्याच हिरिरीने का सहभागी होत नाही आत का तुम्हाला वाटते पक्ष सोडून जावासा तुम्ही सोडून जाऊ नका तुमचे जे काही मनामधले प्रश्न आहेत जे काही समस्या आहेत ते आम्ही सोडवू हे कुठे झालं का उलट जेव्हा हे कोणी कार्यकर्ते पदाधिकारी गेले त्यावेळेला लगेच त्यावर प्रतिक्रिया काय आल्या गेले ते कावळे राहिले ते मावळे म्हणजे ज्या दिवशीपर्यंत ते गेले नव्हते तोपर्यंत ते मावळे होते आणि सोडल्यावर लगेच कावळे झाले मग ही जर आपल्या कार्यकर्त्यांबद्दलची भावना असेल हे जर नातं असेल तर मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल कशाला का बोलायला पाहिजे हा प्रश्न निर्माण होतो उद्धव ठाकरे हे सुद्धा सांगतात की मला अनेक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक स्वा संघाचे लोक भेटले ते काम करत होते कुठेतरी कुठल्या लायब्ररीमध्ये काम करायचे कुठल्या तरी शाखेमध्ये काम करायचे आणि अत्यंत साधेपणाने राहणारे असे लोक होते निस्वार्थ बुद्धीने काम करणारे लोक होते त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यांनी सांगितल्या का कधी वेदना या वेदनांबद्दल हे सगळे आर एस एसचे जे कोणी तुम्हाला भेटले त्यांनी कधी जाहीररित्या सांगितलं का की आम्ही एवढं सगळं करतोय पण आम्हाला काहीच मिळत नाही तसं नाहीच आहे कारण आर एस एसचे जे कोणी कार्यकर्ते असतात स्वयंसेवक असतात ते आपापल्या पद्धतीने निस्वार्थ बुद्धीनेच काम करत असतात त्यांची कोणती इच्छा नसते त्यांना कधी कोणत्याही राजकारणामध्ये येऊन आपली पदं मिळवायचे नसतात त्यांना जे काही काम दिले ते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ते करत असतात कृतीत आणत असतात आणि हे त्यात स्वतः उद्धव ठाकरेच म्हणत आहेत मग हे जे एवढं तुम्हाला दिसतंय की आर एस एसचे कार्यकर्ते कसे निस्वार्थ बुद्धीने काम आहेत तर मग तसे तुमचे कार्यकर्ते हे तेवढ्यात निस्वार्थ बुद्धीने तुमच्यासोबत राहावेत असे प्रयत्न का झाले नाहीत का सगळे कार्यकर्ते सोडून जात आहेत मग गेल्यानंतर मात्र ते भ्रष्ट ठरतात मग हेच नातं होतं का तुमचं तुमच्या कार्यकर्त्यांबरोबरचं हा प्रश्न निर्माण होतो आणि मग एवढंच असेल तर भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते का येत नाही आहेत ते जे एवढे नाराज आहेत एवढं दुःख त्यांचं आहे त्यांच्या डोक्यावर एवढा सगळा ताण आलेला आहे भाजपामुळे तर मग ते काय येत नाही आहेत तुमच्याकडे का जात नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का जात नाहीत काँग्रेसमध्ये कोणताच नेता जात नाही आहे कारण ते शिस्तीने काम करतायत ते निरपेक्ष बुद्धीने काम करतायत त्यांना कोणती अपेक्षा नाही आहे जे काय घडते त्याबद्दल ते कोणाशी जाहीरित्या बोलत नाही आहेत तेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांची किंवा अन्य कोणाच्याही कार्यकर्त्यांचा विचार करण्याऐवजी त्यांची चिंता व्हाण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार आहोत आपले कार्यकर्ते आपल्यासोबत राहावेत यासाठी आपण या काय करणार आहोत त्यांचं मन जाणणार आहोत की नाही याचा विचार केला पाहिजे उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले त्यांनी एक सामना चित्रपटातल्या गाण्याचा उल्लेख केला कुणाच्या खांद्यावर कुणाचे उजे मग उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचं ओझं वाहण्याची काय गरज आहे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलावं ते समोर बसलेले आहेत त्यांचा उत्साह वाढवावा त्यांना कार्यक्रम द्यावा आणि त्यातून आपला पक्ष स्थिरस्तावर कसा राहील आणखी कसा वाढेल याचा विचार करावा ती त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल पण त्या कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरे मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचं काय दुःख आहे काय चिंता आहे हे सांगतायत त्यांच्याबद्दल आपल्याला कशी दया येते कशी त्यांची चिंता वाटते हे सांगतात तेव्हा आश्चर्य वाटतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही बनवला तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद